नागरिकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अमर बेकरी रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील डायमंड रो हाऊस भागातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाची मागणी या भागातील क्रियाशील नगरसेवक संतोष साळवे, पंडित आवारे, जयश्री खरजूल आणि बाजीराव भागवत यांच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर पूर्ण झाली आहे. शासनानं दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची वस्ती असलेल्या ठिकाणी विविध विकास कामं करून वस्तीची स्थिती सुधारण्याकरिता दलित वस्ती सुधार योजना आणि व्यापक पद्धतीनं राबवण्यावर भर दिलाय. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील मनपाच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये डायमंड रो हाऊस ते रमाबाई आंबेडकर नगर पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची शर्त करून या कामासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 1,50,00,000 रुपयांचा निधी खेचून आणला असून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली आहे. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांपैकी सुशील पाटोळे, बेबीताई शिरसाट, जिजाबाई निकम, अलका माई चिंदे, मंजूबाई बर्वे, चंद्रशिला भालेराव, मनीषा जगताप, बेबी जगताप, आशा बोडरे, राजेंद्र गांगुर्डे, प्रमोद शिरसाट, अशोक मोरे, रमेश गवळी, अशोक जोहरे, रवी लहारे, कुमार जगताप, अनिता चव्हाण, अरुण अहिरे, बाळू साळवे, दगू सोनुने, विजय पगारे, मतेश जडगुले, विजय जाधव, विनाश कांबळे, लता बारजे यांसह नागरिक उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये ट्रेमिक्स काँक्रीटीकरण या डायमंड रोडचं उद्घाटन आज चारही नगरसेवकांच्या उपस्थित पार पडलं. या उद्घाटनाचं विशेष म्हणजे आम्ही चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करून आज या रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे. थोड्याच दिवसात या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल. या भागातील ज्या महिला आहे, आम्ही 5 वर्ष काम करताना नागरिकांना जे जे शब्द दिले ते शब्द करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आहे. 100% तर नाही म्हणता येणार, पण 90% प्रयत्न आम्ही केला आहे. आणि येथील ज्या इथल्या ज्या महिला आहे त्या महिलांचा पण आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आम्ही प्रत्येक वेळेस ड्रेनेजचा असो, पाईपलाईनचे उद्घाटन असो, या भागात बऱ्याच ठिकाणी आम्ही उद्घाटन केले, त्यावेळेस महिलांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये गोरेवाडी परिसरातील जो डायमंड रो हाऊसकडनं जाणारा रस्ता आहे रमाबाई आंबेडकर नगरपर्यंत, तो रस्ता आम्ही चारही सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने आज तो त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे. आपण जर बघितलं तर हा रस्त्याची लांबी किमान 1 किलोमीटर आहे. गोरेवाडी परिसरामध्ये विविध रस्ते हे ट्रेमिक्स काँक्रीट पद्धतीने यापूर्वी करण्यात आले होते. ह्या परिसरातल्या सर्व नागरिकांचा, स्पेशल खास करून आमचे कुमार काका जगताप म्हणून आहेत, त्यांनी असंच आम्हाला एकदा म्हटलं होतं की सगळे रस्ते काँक्रीट केले हाही करून बघा. त्यांच्या ह्या शब्दामुळे खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याला चालना मिळाली आहे. त्यांची जी इच्छा होती, इतर सर्व नागरिकांची इच्छा होती, त्यामुळे आम्ही चारही सदस्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थाने हा 1.5 कोटी रुपये हे शासनाकडनं दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आम्ही मंजूर करून आणले व आज त्या निधीमधनं हा रस्ता संपन्न होत आहे. मला असं वाटतं हा डांबर झालेला रस्ता 10-12 वर्षापूर्वी मी केलेला होता, परंतु याचं काँक्रिटीकरण करावं. कायमस्वरूपी संबंधित असलेल्या नागरिकांना त्यांचा प्रश्न रस्त्याचा कायम सुटावा म्हणून आम्ही चारही सदस्यांनी सातत्याने प्रयत्न केले व आज 1.5 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता काँक्रीट होणार आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या दलित सुधार योजनेअंतर्गत हा जो रस्ता होणार आहे, आज त्या निधीतून हा रस्ता होत आहे आणि त्याचा चारही सदस्यांनी पाठपुरावा करून हा रस्ता का साधारणतः 1,000 मीटरचा आपलं 100 मीटरचा हा करण्यात येणार आहे. या रस्त्याचं वैशिष्ट्य असं का हा काँक्रिटीकरण काँक्रीटचा असून त्याच्यामधून जे ड्रेनेजची जी व्यवस्था आहे ते पण करण्यात येणार आहे. आणि आत्ताच इथून पुढं जो एकलारा रोडला जो जोडणारा रोड आहे तो पण खूप खराब झालेला आहे, तो पण थोड्या दिवसामध्ये त्याचं पण उद्घाटन घेण्यात येईल. आणि तो पण ट्रेमिक्स काँक्रीटचा हा चांगला असा रोड तयार करून आपण संपूर्ण प्रभागाला चांगले रस्ते, चांगलं पाणी आणि चांगल्या ड्रेनेजच्या लाईनची सर्व चांगल्या लाईट, स्मार्ट लाईट, हा सर्व आम्ही चारही सदस्यांच्या एकोप्यातून खरं म्हणजे हा सर्व प्रभागाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि इथून पुढं बी आम्ही सातत्याने सर्व प्रश्न, नागरिक जे प्रश्न सांगतील ते प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचं काम करू. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.